सोलापूर जिल्ह्यातील 104 ग्रामपंचायत निवडणुकींचा आज निकाल लागणार आहे। पंढरपूर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे, तर मंगळवेढ्यामध्ये भाजप विरुद्ध स्थानिक आघाड्यांमध्ये लढत, तर सांगोल्यामध्ये शिवसेना विरुद्ध शेकाप असा सामना आहे। तर करमाळ्याच्या जेऊर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील विरुद्ध आमदार संजय शिंदे यांच्या गटामध्ये अटीतटीची लढत झाली आहे। दरम्यान मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। सोलापूर जिल्ह्यातील 104 ग्रामपंचायतींसाठी काल शांततेत मतदान पार पडल्यानंतर आज सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मी आता पंढरपूर तालुक्याच्या मतमोजणी केंद्रावरती आहे। पंढरपूर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी होणार आहे। पंढरपूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सरळ सामना झालेला आहे। मंगळवेढ्यात देखील स्थानिक आघाड्यांविरुद्ध भाजप अशी लढत झालेली आहे। माड्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध स्थानिक आघाडी असा सामना झालेला आहे। करमाळ्याच्या जेऊरच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील माजी आमदार नारायण पाटील यांच्या विरोधात अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या गटामध्ये सरळ लढत झालेली आहे। भाजप विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असेल अशा स्थानिक पातळ्यावरती देखील मोठ्या चुरशीने निवडणूक झालेली आहे। निवडणुकीच्या निकालामध्ये महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती आपला गड कायम ठेवणार याकडे जाता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। भारत नागणे, साम टीव्ही न्यूज।